ही बघा फुलं किती छान आहेत ते. ही रेल्वे अशी आमच्या रानापासून जाते आहे जवळनंच. छोटंसं इंजिन आहे काहीतरी. हे बघा फुलं. आहेत का छान. आता ही सगळी दसऱ्याला तोडली जातील फुलं, परत नाही लवकर बघायला मिळणार. ही त्या दिवशी आपण इकडं पांढऱ्या ह्याच्यात बसलो होतो, ती फुलं आता सगळी तोडली आहेत. हे आकाश बघा किती सुंदर आहे. आणि ही फुलं सगळे. तीन व्हिडिओ आज मी इथंच बसून केले. आता खाली पिवळी फुलं दाखवते. रेल्वेचा रोळ आहेत ना, रेल्वे जातात. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि नवरात्राचा पुरेपूर आनंद घेत असाल. छान छान साड्या नेसत असाल, दुर्गामातेची पूजा करत असाल, सांगितलेले उपाय करत असाल, अशी आशा बाळगते की तुम्ही हे सगळं करत असाल. म्हणून मी राहणात आहे. फुलं तुम्हाला दिसतच असतील की बघा छानपैकी फुलं आहेत. आता सगळी तोडली जाणार आहेत, तिकडच्या रानातली तोडत आहेत लोक. आता ही पण तोडली जातील दसऱ्याला सगळी. म्हणून म्हटलं एकदा रानात जावं. तर आजचा व्हिडिओ आहे तुमच्या माझ्या आवडीचा विषय आणि बऱ्यापैकी सगळ्यांचा आवडीचा विषय झालेला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमधल्या जी तांदळाची माझी रेमेडी आहे त्याच्यावर कमेंट पण वाचा तुम्ही आणि भरपूर फोन पण आलेले आहेत की ती रेमेडी खूप 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 कामाला येत आहे सगळ्यांना. बऱ्याच जणांना त्याच्यामुळं नोकऱ्या लागल्या आहेत. बऱ्याच जणांनी काही काही इच्छा मागितलेल्या त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही परत नक्की बघा आणि प्रत्येक लॉ ऑफ अट्रॅक्शनची रेमेडी तुम्ही करत चला, मेडिटेशन करत चला. मेडिटेशनचा व्हिडिओ मी आणणार आहे, तोवर जसा तुम्हाला जमत असेल तसं मेडिटेशन करा. कारण त्याच्यासाठी तेवढी शांती आणि तेवढी हे असं मला अजून मिळत नाही आहे की मी तुम्हाला मेडिटेशन शिकवीन. आणि मी शिकली आहे स्वतः श्री श्री रविशंकर यांच्याकडनं. त्यांच्यामुळं त्यांच्या ह्यानं शिकवायचं म्हटल्यावर थोडं त्यांची पण परवानगी कुठनं तरी युनिव्हर्समधनं तरी आशीर्वाद मला त्यांचे लाभले पाहिजेत की मी कुणाला तरी ते शिकवू शकेन याची. म्हणून थोडा उशीर लावलेला आहे मी. दुसरी गोष्ट की आज पण मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचीच रेमेडी तुम्हाला एक सुंदर आणि सोपी घेऊन आलेली आहे. अगदी सोपी आहे ती, कुणालाही जमू शकते, कुणीही करू शकता. फक्त नीट ऐका, त्याच्यावर प्रश्न विचारत बसू नका, नीट ऐका अगदी. आणि पहिली गोष्ट, ज्यांचा विश्वास असेल ना त्यांनीच करा. तुम्ही लोक काय करताय की त्यांना हे होईल का होताई असं जर तुम्ही मनात आणलं तर ते होणार नाही. म्हणून मग मी तुम्हाला कमेंटमध्ये स्पष्ट सांगते की मग तुम्ही करू नका. कारण मनात जर तुमच्या आलं ना हे होईल का नाही, तर मन हे सगळं आहे महत्त्वाचं. माणसाचं मन आहे. तुम्ही पॉझिटिव्ह विचार केले, हां ही ताईची रेमेडी आहे ह्यानं होणारच, तर नक्कीच होणार. तुम्ही जर विचार केलेत की नाही ह्यानं नाही होणार, तर मग नाही होणार ते. म्हणून तुम्ही चांगले विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, म्हणजे नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपण आज जे आहोत ते आपले कर्म आहे आणि आपले विचारच आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा. आता जर मी आत्ता हा विचार करत होते सकाळपासून की मला आज रानात जायला मिळेल का, मला फुलात व्हिडिओ करायचा आहे, करायचा आहे, करायचा आहे, असं करत होते. घरात कुणी नव्हतं, पण ते आत्ता बरोबर आले आणि मी इथं येऊन व्हिडिओ करू शकले. म्हणजे आपण जे मनात जे आणत असतो तेच सगळं आपल्या गोष्टीत घडत असतं. आणि जे विचार आपण करतो ते आपल्या जीवनात सत्य उतरत असतात. म्हणून नेहमी दोन्ही चांगले केले पाहिजे, विचार आणि कर्म दोन्ही पण चांगले ठेवली पाहिजेत, पॉझिटिव्ह ठेवली पाहिजेत, तरच आपलं जीवन सुधारू शकतं. अन्यथा नाही सुधारू शकत. कुणी चांगले काम करत असेल तर समजा तुम्ही असं की कुणी रस्त्यावर जेवण वाटतं आहे आपल्याला, चार माणसं आहेत कुणीतरी चांगली आली आहेत आणि ती कुणाला गरीबाला जेवण कपडे असं काही दान करतायत, तर तिथं आपण जाऊन उभं राहतो का, बघतो का आपण त्याच्याकडं? नाही बघत. हाच मानवाचं सगळ्यात चुकीची गोष्ट आहे की आपण त्याच्याकडं नाही बघत. रेल्वे आले, आवाज येईल थोडा.
नाही बघत. पण हे जर कुठं भांडणं लागली, कुठं मारामाऱ्या झाल्या, तर आपण किती मोठा घोळ घालतो तिथं, किती मोठे लोक अशी गोळा होतात तिथं. म्हणजे हेच ते निगेटिव्ह आहे, ते काही चांगलं नाही आहे. मारामाऱ्या होत आहेत तिथं, भांडणं होत आहेत ते. आणि इकडं दानधर्म चाललं आहे हे चांगलं आहे, पण आपण तिथं थांबून 2 मिनटं त्यांच्याकडे बघणार नाही. पण आपण इकडं मात्र नक्कीच बघणार की काय चाललं आहे आपलं, त्यांच्याकडं काय चाललं आहे ते. रेल्वे दाखवू. नाही दिसत ते वाटतं, जाऊ दे. तर आवाज ये, सॉरी. तर त्या गोष्टी आपण बघत नाही कधी की काय चाललंय काय नाही ते. आणि अशा गोष्टींकडे आपण लगेच, म्हणून सवय लावा, सकारात्मक विचाराची सवय लावा मेंदूला, तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नियम खूप काम करतात. की प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घ्या. आता शनीची साडेसाती चालू होणार आहे, पण होऊ दे ना. मी काय सांगितलं तुम्हाला, शनीला भिवू नका, शनी खूप चांगला आहे. असं मी तुम्हाला का सांगते सारखं की तुमच्या डोक्यात ते बसावं की शनी चांगला आहे. हे तुमच्या मनात जर हे झालं तर तुम्ही आपोआपच, आणि शनीची साडेसाती म्हणजे फक्त कर्म आहे, दुसरं काहीच नाही आहे. त्याला ग्रहांनी दिलेलं आहे ते न्याय करायचा, म्हणून आपण जे जे करू त्याचं कर्म असतो, फक्त आपल्याला त्याची फळं देणार आहे. जे चांगलं वागलेत ना, त्याला अजिबात काहीसुद्धा होणार नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या विचारावर आहेत, आपल्या कर्मावर आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन पण त्यातलाच एक भाग आहे की तुम्ही जो विचार करता तो तुम्हाला अस्तित्वात तुमच्या उतरतो किंवा जीवनात तुमच्या येतो. तर आता रेमेडी काय करायची ते मी तुम्हाला सांगते की रोज 11:11 रात्रीचे हे आपल्या मोबाईलमध्ये बरोबर 1111 म्हणजे 4x11 हे येतातच. 11:11 हे रोज संध्याकाळी आपल्या मोबाईलमध्ये येतात. त्यावेळी आपण सगळ्यांनी तयार राहायचं. त्या आता काही रेमेडीमध्ये मी तुम्हाला सांगत होते की एंजल नंबर आपण बघायचा नाही, पण आता या रेमेडीमध्ये असं आहे की हा एंजल नंबर तुम्ही बघायचा. 11:11 हा नंबर बरोबर 10:10 तुम्ही तयार पाहिजे. मग तुम्ही ते वहीपेन घेऊन तयार राहा किंवा मानसिकतेनं तयार राहा. 11:11 झाले की आपली इच्छा लगेच मागायची. त्या 11:11 बघून किती दिवस मागायची, जोवर तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोवर मागायची. एखाद्याला जर हे लॉ ऑफ अट्रॅक्शन जमलं तर त्याचा दुसऱ्या दिवशीसुद्धा रिझल्ट येऊ शकतो, आणि एखाद्याला जर नाही त्याच्यात मन लागलं तर त्याला उशीर लागू शकतो. म्हणून 4-5 मिनटं झालीच की तुम्ही डोकं शांत करायला सुरुवात करा तुमचं, म्हणजे मेडिटेशन करायला सुरुवात करा. म्हणजे श्वासावर तुमच्या लक्ष द्यायला सुरुवात करा. शांत बसा एका जागी. डोक्यात कितीही विचार येऊ दे जाऊ दे, फक्त तुमचा श्वास येतोय का जातोय येतोय जातो, इथं डोळे मिटून शांत लक्ष ठेवा, डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवा. 11:11 झाली की तोवर आपली त्या टायमिंगला बरोबर आपली इच्छा मागायला सुरुवात करायची. की आता समजा माझी इच्छा आहे, मी 11:11 म्हणणार माझ्या मुलाचं लग्न झालं, थँक्यू युनिव्हर्स. माझ्या मुलाचं लग्न झालं, थँक्यू युनिव्हर्स. किंवा लिहिणार माझ्या मुलाचं लग्न झालं, थँक्यू युनिव्हर्स. म्हणून जे हवं आहे, मला नोकरी लागली, थँक्यू युनिव्हर्स. मला नोकरी लागली, थँक्यू. एकच इच्छा घ्या 100%, कारण ती एकच मिनटं मागायची आपल्याला. म्हणजे 1111 हे 4 वेळा 1 आणि 1 मिनटच, आणि एकच हे म्हणजे किती 5 अंक झाले बघा, ते 6-1 आपल्याला एकत्र करायचे. म्हणून त्याला तुम्ही 11:11 एकच इच्छा 1 मिनटं मागा, ही एवढीच रेमेडी आहे. यातनं तुम्हाला खूप 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 लाभ होईल. ह्याला कशाचं बंधन नाही आहे, त्याला दिवसाचं बंधन नाही आहे, त्याला पिरियडचं बंधन नाही आहे, त्याला सुतकाचं बंधन नाही आहे, त्याला कशाचंच बंधन नाही आहे. फक्त मोबाईलमध्ये 11:11 झालेलेच आपण पाहायचे, आणि तेवढाच 11:12 होईपर्यंतच तेवढं आपल्याला मागायचं आहे. त्याच्या पुढं आपल्याला काही मागायचं नाही आहे. हां, तुम्ही जर तेवढ्या मेडिटेशनमध्येच असाल की तुम्हाला 11:12 कळले नाही तरीसुद्धा तुम्ही तेच म्हणत राहिलात, तर मग तुम्हाला युनिव्हर्सची खूप मोठी साथ आहे की तुम्ही 3 मिनटं पण मग पुढं म्हणू शकता, मागू शकता. पण तेवढ्या स्थिर मनात, त्या वेळात कुठलाही मनात न विचारांता तुम्ही हे काम जरूर करा. तर माझा सांगण्याचा पहिल्या सगळ्या बडबडीचा उद्देश हा होता की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त आपण जो विचार करतो तोच आपल्या सत्यात उतरतो. म्हणून चांगले विचार करा आणि आपण चांगलं आकर्षण करून घ्या स्वतःकडं. आपण वाईट विचार केले तर ते वाईट आपल्याकडे खेचले जातात. म्हणून चांगले विचार करा आणि चांगलं. तर आधी 11:11 एक ही रेमेडी, आता म्हणजे 11:11 म्हटलं तरी ह्याला चालू शकतं. की कशी वाटली नक्की सांगा सगळ्यांनी, आजपासून नक्की करा. आवडली का सांगा, छान छान कमेंट करा, फुलं कशी वाटली सांगा. आणि परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओबरोबर, तोवर टाटा बाय बाय. आणि तुमचा अमूल्य वेळ देऊन माझा 1-2 मिनटाची बडबड तुम्ही ऐकली, 10 मिनटाची असेल बहुतेक ते ऐकलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.